नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. म्हणून कुणी म्हणे आता ते वचपा करतायत आमच्याकडे. आणि आजचा विषय नाही, हा खूप जुना विषय आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा विषय ज्यावेळी चालला होता त्यावेळी मुंबई कोणाची याच्यावर वाद सुरू झाला. काही गुजराती लोक म्हणाले आम्ही मुंबईत उद्योग आणले, आम्ही मुंबईत कंपन्या काढल्या, आम्ही मुंबईत व्यापार करतो, मुंबई आमची आहे. कुणी बोलत नव्हतं. आणि त्यावेळी क्रांती सिंह नाना पाटील उठून उभा राहिले. ते म्हटले खरंय, तुमचं उद्योग तुमचे, व्यापार तुमचा, कंपन्या तुमच्या, पण मला एक सांगा, आई मुलाला जन्म देते पण ते बाळ गुटगुटीत व्हावं, सुंदर व्हावं म्हणून त्याला बिटको क्रायपोड रूप असते. मग मूल कुणाचं, आईचं का बिटको वाल्याचं? अरे तुमचा व्यापार जरूर असेल पण मराठी माणसाच्या घामानं घडलेली ही मुंबई आहे, मराठी माणसाच्या कष्टावर उभारलेलं हे ठाणे आहे. हे पहिल्यांदा आमच्या लक्षात असू द्या. दुर्दैवानं महाराष्ट्राची लूट चालली आहे आणि आमच्यातलेच काही गद्दार त्यांना जो मिळाले याच सगळ्यात मोठं दुःख आहे. मराठी अस्मितेला खाला पडला आणि चिंतामणराव देशमुखांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. ही मराठी अस्मिता. माझ्या महाराष्ट्रावरचा अन्याय मी खपवून घेणार नाही. आणि आता मुकाट मान खाली करून बघत बसलेत. एक एक प्रकल्प गुजरातला, एक एक गोष्टी सगळ्या निघाल्या. दिल्ली पुढे मुजरे खाणारे उजरे तयार झाले इथं. ही शोकांतिका. उभारावं लागेल आम्हाला पुन्हा याच्यासाठी, उभारावं लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना मारलं गेलं, महाराणी येसुबाई आणि शाहू राजे यांना औरंगजेबाने कैद केलं, कैदेत राहिल्या या. पण कैदेत होत्या, स्वराज्याला राजा नव्हता, पण तरीही स्वराज्याच्या महाराणी येसुबाई राणी सरकार औरंगजेबापुढे कधी झुकल्या नाहीत ना वाकल्या. औरंगजेबाच्या डोक्यात सतत चल होता, मी राजा मारला, मी यांना कैदेत टाकलं, पण स्वराज्याची ही महाराणी मला कुणी साथ करत नाही, सल होता. आणि त्याच वेळी एक घटना घडली. कारगिलच्या रानात सरसेनापती संताजी खोरपड्यांना मारलं गेलं आणि त्यांचं शिर दाखवायला औरंगजेबाकडे आणलं. औरंगजेबाला वाटलं नामी संधी आहे मराठ्यांच्या महाराणीला झुकवण्याची. तपकात ठेवलेलं संताजी खोरपड्यांचं ते शिर, त्याच्यावर झाकलेलं वस्त्र आणि औरंगजेबानं महाराणी येसुबाई आणि शाहूराजांना बोलावणं ठरलं. ते दरबारात आले. आता शिर तुटलेला सरसेनापती पाहतील आणि महाराणी येसुबाई झुकतील असं औरंगजेबाला वाटलं खरं. आणि आज येसुबाईंच्या समोर या औरंगजेबाने इशारा केला, त्या तपकातलं वस्त्र ओढलं गेलं आणि त्या तपकामध्ये सरसेनापती संताजी खोरपड्यांच तुटलं मस्तक दिसलं. तशी ताडकन स्वराज्याच्या महाराणी येसुबाई सर कडाडल्या. शाहूराजे स्वराज्याचे सरसेनापती आलेत, मुजरा करा. आणि क्षणात शाहूराजे झुकले आणि स्वराज्याच्या सरसेनापतींना मुजरा केला. औरंगजेब सरफडला, सरफडला. मी हिंदुस्थानचा शहनशाह, तुम्ही माझ्या कैदेत, पण तुम्ही मला मुजरा केला नाही. मात्र या तुमच्या शीर तुटल्या सरसेनापतींना मुजरा केलात. त्यावेळी स्वराज्याच्या महाराणी म्हणाल्या, महाराष्ट्र निष्ठावंतांना मुजरा करतो आणि गद्दारांना ठोकरतो, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही आणि कधी झुकणार नाही हा महाराष्ट्राचा स्वाभिमान. उद्धवजी ठाकरे तो स्वाभिमान घेऊन उभा राहिले. लढायचंय आणि जिंकायचंय सुद्धा, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे. ही निवड लोकसभेची निवडणूक समजू नका. भाजपचे खासदार काय सांगतायत, आम्हाला 400 पार जायचं आहे. का? कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे. ही लढाई कुणाची आहे माहिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काळजात जपणारे लोक विरुद्ध भाजपचं संविधान अनुपहणारे लोक यांच्यातली ही निवडणूक आहे. वंचितांना, प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीमध्ये मताचा अधिकार दिला. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्व दिली. ते संविधान यांना बदलायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भले जरी नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. ही निवडणूक नेत्यांची नव्हे
ही निवडणूक जनतेची झाली आहे हे पहिलं लक्षात असू द्या, पहिलं लक्षात असू द्या. आज पुन्हा त्या लढाईसाठी सिद्ध व्हावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, उभारावं लागेल, ती सगळ्यात महत्वाची गरज आहे. नाहीतर एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी, हा महाराष्ट्र आहे. रुग्ण बाजूला टाकून पोलादी हाताने दिल्लीच्या तख्ताला धडका मारणारा महाराष्ट्र आहे. चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या पोरांच्या नांग्यात ठेचणाऱ्या महाराष्ट्र आहे. मृत्यूच्या कराल दाणेतही बचेंगे तो और भी लढेंगे पण उत्तरे थैमान घालणारा हा महाराष्ट्र आहे. मरहट्टा हू मारूंगा तो चढकर मारूंगा असं म्हणत या राज्याच्या रक्षणासाठी राष्ट्रासाठी उभा राहणारा हा महाराष्ट्र आहे. हिमालयाच्या सहाय्यासाठी सह्याद्री कायमच धावलाय. आज राष्ट्राला महाराष्ट्राची गरज आहे. सेनापती बापट असं म्हणाले होते, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा आज देशाला गरज आहे. उभा राहिलाच हवं. आज आपल्या स्वाभिमानी हातामध्ये स्वाभिमानाची मशाल घ्या आणि 4 जूनला विजयाची तुतारी फुंका ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. नाहीतर उद्या आमचीच पिढी आम्हाला विचारेल, देश लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता, देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता, हुकुमशाही आणली जात होती तुम्ही काय करत होता, संविधान बदललं जात होतं तुम्ही काय करत होता, मुंबई खिळखिळ केली जात होती तुम्ही काय करत होता, महाराष्ट्र लुटला जात होता तुम्ही काय करत होता, आम्हाला तेवढ्या अभिमानानं सांगता आलं पाहिजे. बाळा असं काही होणार नाही कारण आम्ही राजन विचारे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो. हा तो कडवट निष्ठावंत आहे ज्यांनी शिवसेनेला वाढवलं फुलवलं आणि बहरवलं. शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना हा गेले कित्येक वर्षाचा नियम आहे, तो अबाधितच राहणार. आणि राजनजी विचारे ठाण्याचे खासदार म्हणून विजयी होणारच आहे, पण देशात सर्वाधिक मताधिक्यानं विजयी होणार हे निश्चित आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण मशाल या चिन्हाचं बटन दाबून राजनजी विचारे यांना मताधिक्यानं विजयी करावं. धन्यवाद. या ठिकाणी